हरी ओम, मी अमृता विरा। मी माझ्या मावशीचा अनुभव सांगणार आहे, कारण आज तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती येऊ नाही शकली। माझ्या मावशीचा जवळजवळ 15 वर्षापूर्वी तिचा कान खूप दुखत होता, कानातून पाणी येत होते। तर ती खूप डॉक्टरांकडे गेली, पण तिला कोणाचाच गुण आला नाही। एका डॉक्टरने सांगितलं कानाचा पडदा फाटला आहे, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल। आणि ती खूप घाबरलेली होती, तिला खूप टेन्शन आलं होतं, आणि ऑपरेशनची सगळी तयारी झालेली होती। पण मग ती आजोबांना म्हणाले की नाही पप्पा, आपण घरी जाऊया, आपण नंतर येऊ। आणि ती घरी आली, तिने बापूंची उधी, बापूंना आल्यावर घरी म्हणाले की बापू, डॉक्टरांनी मला असं असं सांगितलं आहे। पण मला खूप भीती वाटते, तिने बापूंची उधी घेऊन ती कानात टाकली। आणि असं ती थोडे दिवस तसं करत होती, पण थोडे दिवसातच तिला कळलं की आपलं जे कानातून पाणी येणं आहे, कानाचा पडदा फाटले म्हणत पूर्ण सगळं क्लिअर झालं, आणि आत्तापर्यंत तिला कसलाही त्रास होत नाही आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।